उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं विधान केलंय शरद पवार उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनी मिळून हे सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे हे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत सरकार ठाम आणि भक्कम आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ते ठरवतील तोवर या सरकारला काही धोका नाही एकशे पाच आमदार निवडून येऊनही भाजपला सत्ता न मिळाल्यानं ते कंड्या पिकवण्याचं काम करतात असा टोला त्यांनी भाजपला मारलाय अजित पवारांचं दुखणं आपल्याला माहीत असल्याचा प्रति टोला भाजप नेते आणि विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय दिल्लीमध्ये पुन्हा वेव आली युरोपमध्ये वेव आली आपल्या इथं पण दिवाळीनंतर आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत टेस्टिंग रोज किती होत आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण काय राहतंय या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष आहे आणि असं असताना आज हे एकशे पाच लोक निवडून आलेले असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळाली नाही हे त्यांचं खरंच दुखणं आहे आणि त्याच्यामुळं हे सारखं काही ना काही काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं चाललेल अजित पवारांचं नेमकं दुखणं काय त्याची मला पूर्ण कल्पना आहे पण मी त्याच्यावर बोलणार नाही <laughs>